अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयावरनं जो आहे तो 2 महिन्यापूर्वी मोठा राडा झालेला होता. खासदार जनसंपर्क कार्यालय मिळावं यासाठी काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी या ठिकाणी जे आहे ते तालाठोको आंदोलन करण्यात केलेलं होतं. त्यानंतर प्रशासनानं जे आहे ते मध्यस्थी करून जे आहे ते दोन्ही खासदारांना जे आहे ते हे कार्यालय देण्याचा निर्णय केला होता, ज्यामध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे असेल आणि राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे या दोन्ही खासदारांकडनं जे आहे ते या जनसंपर्क कार्यालयाची मागणी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. आणि त्याच पार्श्वभूमी जर आत्ता आपण पाहिलं तर दोन्ही खासदारांना जे आहे ते हे कार्यालय दिलं गेल्याची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे. कार्यालय सध्या या ठिकाणी उघडलेलं आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय मान्य बळवंत भाऊ वानखडे अशा असल्याचं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलं होतं. त्यानंतर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खासदार अनिल बोंडे यांच्या नावाचं देखील बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. परंतु हे जे दोन्ही बोर्ड आहेत प्रशासनानं लावले नसल्याची माहिती समोर आलेली प्रशासनानं फक्त याच ठिकाणी हेच बोर्ड लावलेलं आहेत. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना अंतर्गत खासदार सुविधा केंद्र नेमकं खासदाराचं नाव प्रशासनाच्या वतीने देण्यात नाही आलं, परंतु 2 बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पदाधिकाऱ्यांनी बोर्ड लावलं असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे. सुसज्ज असं हे कार्यालय आणि याच कार्यालयातून दोन्ही खासदारांचा कारभार चालणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी TV9 दिलेली आहे. आपण बघू शकतो दृश्यांमध्ये अशा पद्धतीचं हे कार्यालय आणि याच कार्यालयासाठी जो आहे तो राडा झालेला होता. दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकतो बळवंत वानखडे आहेत नवनिर्वाचित खासदार, यांच्या नावाची नेमप्लेट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. अतिशय छोटं असं हे कार्यालय आणि याच कार्यालयातून आता 2 खासदारांचा जो आहे तो संपूर्ण कारभार चालणार आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकतो खासदार जनसंपर्क कार्यालय आणि दोन्ही खासदारांचा कारभार या ठिकाणी चालणार अशी माहिती समोर आलेली आहे. तालातोड आंदोलन जो आहे तो या ठिकाणी केलेलं होतं. सोबतच काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी याच जनसंपर्क कार्यालयाहून जर आपण पाहिलं तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील धारेवर धरलेलं होतं. मोठा राडा या ठिकाणी झालेला होता, कारण दोन्ही खासदारांनी जे आहे ते हे जनसंपर्क कार्यालय मागितलं होतं. त्यामुळं प्रशासनापुढं जो आहे तो पेच निर्माण झालेला होता. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रशासनाने मध्यस्थी करून दोन्ही खासदारांना जे आहे ते कार्यालय देणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे खासदार अनिल बोंडे असतील किंवा खासदार बळवंत वानखडे हेच या कार्यालयातून जे आहे ते कारभार चालवतील असं म्हटलं जाते. परंतु जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक मोठा टेबल आहे सुसज्ज आणि याच ठिकाणाहून जे आहे ते काम चालणार. त्यामुळं नेमकं खासदार इथं येणार का आणि कोण खासदार काम पाहणार हे देखील पाहणं जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अनिकेत 10 तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.